कृषी वार्ताचॅनलमध्ये मित्रांनो आज स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण इथे आपण पाहतच आहात की आपल्या मागे पूर्ण आपला गवारचा प्लॉट आहे यामागे पण व्हिडिओ मित्रांनो आपण एक गावरवरती दिलेला आहे तर आजचा व्हिडिओ देण्याचं कारण मित्रांनो आता सध्या आपली गावारची ही दुसरी तोडणी सध्या आपण इथे चालू केलेली आहे पहिल्या तोडणीचा मित्रांनो आपल्याला भाव पण याचा चांगला येथे भेटलेला आहे सध्या गावारला येथे भाव मित्रांनो चांगला आहे तर सध्या सात हजार रुपये क्विंटलचा आपल्याला येथे गवारचा भाव होलसेल जे आपले मार्केट आहे जार ते मार्केटमध्ये मित्रांनो भेटत आहे तर त्याचा तर मित्रांनो सात हजार रुपये भाव आहेच परंतु जर आपण आपली हातावरती विक्री करण्याची जर तयारी जर असली तर मित्रांनो आपल्याला शंभर ते एकशे वीस रुपयेपर्यंत मित्रांनो इथे किलोचा भाव येथे भेटणार आहे म्हणजे अजून आपले प चाळीस ते पन्नास रुपये मित्रांनो हाताखाली आपण जर विकली तर आपला इथे फायदा होऊ शकतो आपण मित्रांनो पहिल्यांदाच इथे सांगितलेलं आहे की पहिल्या व्हिडिओमध्ये जर आपण पहिला व्हिडिओ आपला पाहिला असेल तर त्यामध्ये आपण आपला पहिला प्लॉट आपल्याला पूर्ण इथे दाखवलेला आहे तर हा मित्रांनो आपला पूर्ण दीड एकरचा प्लॉट आहे याच्या मागे पण मित्रांनो प्लॉट आहे पूर्ण हा प्लॉट आपला दीड एकरचा आहे तर सध्या आता पूर्ण शेंगा या गावाला पूर्ण इथे लागलेल्या आहेत आणि आता दुसरी तोडणी आपण इथे करणार आहोत या सीझनला मित्रांनो सध्या तरी गावारचे भाव कमी होताना येथे आपल्याला दिसत नाहीत कारण गवारची लागवड पण सध्या खूप अशी कमी आहे त्यामुळे आपला सीझन इथे चांगल्या प्रकारे जाईल अशी आपल्याला आशा येते पुढे वाटते आशा वाटते ए, तर अजून वाटतेच पण पुढं भावाचं मित्रांनो काही फिक्स काही नसतं कारण थोडी आव जरी इकून तिकून थोडी वाढली तर थोडेफार भाव येथे कमी होतात परंतु चांगल्या प्रकारे भाव आपल्याला या सीझनला भेटेल असे आपल्याला निश्चितच येते कात्री मित्रांनो आहे त्याबद्दल काही येते शंका नाही असे जर आपण पीक व्यवस्थित असे नियोजननी जर केलं तर मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी असा फायदा होऊ शकतो आज जसा आपल्याला फायदा होत आहे तसा आपण या मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की भाजीपाला आप पीक आपण गावात जर केली तर आपल्याला निश्चितच हे या सीझनला फायदा होणार आहे तर सध्या तरी मित्रांनो भाव चांगले आहेत त्यामुळे येथे आपण ज्या शेतकरी मित्रांचे गावर प्लॉट असतील त्यांचा तर इथे निश्चित असा फायदा होणार आहे मिरचीला पण मित्रांनो इथे चांगल्या प्रकारे असा सध्या भाव आहे तर पावसापूर्वी मित्रांनो आपण आपला स्प्रिंकलर सेट इथे आपण पाहिला असेल हा स्प्रिंकलर सेट आपण याच्या थ्रू पण आपल्याला या गावरला पाणी दिलेलं आहे कारण पहिल्यांदा पावसाच्या आधी ढगाळ वातावरण असल्यामुळे याच्यावरती मावा होता माव्यासाठी आपण फवारणी तर दिलीच होती परंतु स्प्रिंकलरमुळं काय होते की जो मावा असेल तो पण धुऊन जातो म्हणजे झाड पण एकदम असं फ्रेश होऊन जातं त्याच्यामुळे आपण स्प्रिंकलरचा पण येथे आधूनमधून प्रयोग करत असतो पूर्ण प्लॉट हा आपला गवारचा आहे हे आपण पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो सध्या प्लॉट आपल्याला पहिली तोडणी आपण इथे केलेली आहे आणि आता सेकंड तोडणी आपण इथे घेणार आहोत तर गवारच्या शेंगा मित्रांनो तोडता वेळी आपण इथे फरदारी घ्यायची आहे जास्त कडक मित्रांनो शेंगा झाडावरती होऊन द्यायच्या नाही कारण जास्त कडक जर शेंगा आपण झाडावरती होऊ दिल्या तर याला मागणी मित्रांनो थोडी कमी प्रमाणात असते म्हणजे भावामध्ये आपण इथे याला आपल्याला फटका बसतो तर शेंगाची तोडणी करते वेळी हे आपण लक्षात ठेवा शक्यतो कवळ्या शेंगा असणं मित्रांनो गरजेचं आहे तर हे पहा मित्रांनो याची आपण पेरणी केलेली होती आपण पाहू शकता हा आपला प्लॉट आपण याला आपल्याला पूर्ण दाखवून घेत आहोत पुढील मित्रांनो जर आपल्याला पुढील वर्षी प्लॉट करायचे असतील तर आपण आजच मनामध्ये निश्चय करून घ्या की आपल्याला गावावर काही थोडीफार प्रमाणात करायची आहे आणि त्याचं नियोजन आपण इथे करून घ्या तर थांबूया इथेच तर व्हिडिओला इथे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तर धन्यवाद